शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण एप्रिल छाटणीमध्ये गर्भधारणा ही आपल्यासाठी प्रॉपर होणं तितकीच गरजेची असते, याच्यासाठी आपण कोणत्या फवारण्या घेऊ शकतो किंवा ड्रिपच्या ऍप्लिकेशनमधून आपण व्हिगर व्हरायट्यांसाठी किंवा नॅचरल व्हरायट्यांसाठी आपण कशा पद्धतीने मेंटेनन्स ठेवू शकतो याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. त्यापूर्वी काका तुमचं नाव गाव सांगायचं. मनोहर बाळू पवार, राहणार रौड, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आता आपण प्रत्यक्षात करायचे मोबाईल नंबर पण देत होतो आतापर्यंत, लक्षात घ्या. तुम्ही प्रत्यक्षात प्लॉटवरती व्हिजिट देऊ शकता. प्रॉब्लेम एकच आहे की बऱ्याच शेतकरी त्रास देतात, तो विनाकारण कारण नसतानाही त्रास देतात. आता याचा कुठलाही शेतकऱ्याला त्रास होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी मोबाईल नंबर देत नाही, नाहीतर मोबाईल नंबर द्यायला कुठली हरकत नाही. पण तुम्ही प्रत्यक्षात प्लॉटमध्ये व्हिजिट देऊ शकता आणि बघू शकता. आता आपला मेन मुद्दा आहे की आपण या स्टेजला आल्यानंतर किंवा 3 ते 4 पानांच्या नंतर आता आपण तुम्हाला पहिल्या ज्या खरड छाटणीचा एप्रिल छाटणीचा तुम्हाला व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेला होता. आता याच्यानंतर आपण पुढच्या त्या ठिकाणी व्हिडिओ घेतो. आता पुढचे व्हिडिओ देत असताना आपल्याला साधारणतः 2 पानांवरती आपल्याला कीटकनाशकची फवारणी आलेली असते. त्याच्यामध्ये तुम्हाला अल्फामेथ्रिन असेल, बाविष्टीन असेल किंवा स्लेअर प्रो M45 फवारणी असेल, ही फवारणी पहिले आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायची, जेणेकरून उडद्यांचा प्रादुर्भाव असेल, थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल तो कमी प्रमाणात होईल. त्यानंतर 3 ते 4 पानं आले, 3 ते 4 पानं आल्यानंतर आपण दुसरी फवारणी त्या ठिकाणी दिलेली असते. लोकलच्या प्लॉटांसाठी लिओशिन 200 लिटरला 200 ml, बाविष्टीन 200 ग्रॅम. लोकलच्या प्लॉटांसाठी ही पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी दिलेली असते. परंतु जे एक्सपोर्टचे प्लॉट असतील त्या प्लॉटांसाठी तुम्हाला शेड्यूल लिहून दिलंय ना? हो, लिहून दिलं. एक्सपोर्टच्या प्लॉटांसाठी तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 पानांवरती आल्यानंतर पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला 0.52 200 लिटरला 500 ग्रॅम. लक्षात घ्या, आपल्याला फॉस्फरस लेवल, पोटॅश लेवल, मॅग्नेशियम लेवल, बोरॉनची लेवल आपल्याला चांगल्या पद्धतीचे असणं त्या ठिकाणी गरजेचे आहे. आता ही लेवल ठेवण्यासाठी आपल्याला 0.52 फवारण्या, 3 ते 4 फवारण्या आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत. मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारण्या येतील. कॅल्शियमचा पांढऱ्या मुळांची वाढ चांगली राहण्यासाठी आपण ZNB एक फवारणी त्या ठिकाणी देत असतो. आता पहिली फवारणी देत असताना 0.52 200 लिटरला 500 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसनी तुम्ही बडमेकर घेत असाल, केन मॅच्युरिटी घेत असाल, याची एक फवारणी घ्यायची. केन मॅच्युरिटी घेत असाल तर 200 लिटरला साधारणतः 250 ml, म्हणजे 1 ते 500 ml ची तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करू शकता. बडमेकर घेत असाल तर तुम्ही 200 लिटरला 500 ml अशी फवारणी तुम्ही घेऊ शकता. 1 ते 400 लिटरची फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशकचा वापर करायचा. कॉन्टॅक्ट फंगिसाइड मध्ये तुमचं M45 असेल, एंट्राकॉल असेल, याच्यापैकी एक बुरशीनाशक घेऊन आपल्याला एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची. त्यानंतर एक साधारणतः 5 ते 6 पानं आल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याची सपकन त्या ठिकाणी करतो. परंतु सपकन करत असताना आपल्याला सरासरी 8 ते 9 पानं सगळे होऊन द्यायची. प्रत्येकाकडे 8 ते 9 पानं झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सपकन करायची. सपकन केल्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. दुसरी फवारणी देत असताना तुम्हाला कॉन्फिडर सुपर 200 लिटरला 50 ते 70 ml पर्यंत घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्ही एम्पायर प्लस 200 लिटरला 300 ml ही फवारणी आपण करून घ्यायची, जेणेकरून कोवळ्या निघणाऱ्या फुटे असतील, कोवळे पानं असतील, याला थ्रिप्सचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. या फवारण्या झाल्या परत आपल्याला साधारणतः 2 दिवसाच्या अंतराने परत एक फवारणी घ्यायची. आता तुमच्या ढगाळ वातावरणानुसार आपण गर्भधारणेच्या फवारणी देतो. आता ही गोष्ट समजून घ्या. बरेच शेतकरी ज्यांच्याकडे गेल्यानंतर आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही युरियासिलमध्ये 6BA वापर करतो, युरियासिलमध्ये कॉम्बीएफचा वापर करतो किंवा 52-34 सगळं आम्ही एकत्र फवारणी घेतो. आता ही फवारणी घेत असताना ही प्रॉपर आपण नियोजन करणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या काडीमध्ये जे आपण हिट तयार करून आपण त्या ठिकाणी गर्भधारणा करतो. आता त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या कंपनीचं, जेणेकरून पक्क्या बिलामध्ये असेल चांगल्या कंपनीचं, तुम्हाला त्या ठिकाणी युरियासिल घ्यायचं. युरियासिल तुम्हाला 25 ते 30 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या क्वालिटीचा मायक्रोन्युट्रिएंट कॉम्बीएफ तुम्हाला 200 लिटरला 100 ग्रॅम ही फवारणी तुम्ही करून घेतल्यानंतर परत 1 दिवस जाऊ द्या. दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. दुसरी फवारणी घेत असताना परत आपण त्या ठिकाणी 0.52 500 ग्रॅम बोरॉन 100 ग्रॅम 6BA 10 PPM, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये कॉन्टॉप 200 ml ही फवारणी आपल्याला परत 1 दिवस गेल्यानंतर परत घ्यायची. या 2 फवारण्या झाल्या, तुमची सपकन फुटून निघाली. आता 4 ते 5 पानं या ठिकाणी झालेली. आता 4 ते 5 पानं झाल्यानंतर आपल्याला पानांना काळोखी आली पाहिजे, गर्भधारणा आपल्याला प्रॉपर झाली पाहिजे, तुमच्या डोळ्यांची फुगवण त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला परत एक फवारणी सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला बेरियॉन CPPU ज्याच्या त्याच्या प्रॅक्टिसनी चांगल्या क्वालिटीचा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. बेरियॉन आपण त्या ठिकाणी 200 लिटरला 200 ml आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला परत एक स्कोरची फवारणी करून घ्यायची. स्कोर बेरियॉनची आपण एक जर फवारणी काढून घेतली तर आपल्याला कुठलाही करपा असेल, भुरीचा प्रादुर्भाव असेल कमी होऊन आपल्या डोळ्यांची साईज चांगली होईल, त्यामध्ये गर्भधारणा फॉस्फरस पोटॅश लेवल वाढल्यानंतर चांगली होईल, ही फवारणी आपण करून घ्यायची. त्यानंतर परत 5 ते 6 पानं परत 2 दिवस जाऊ द्या. एक फवारणी आपण अजून एक करून घ्या. ज्या ठिकाणी व्हिगर तुम्हाला जास्त वाटत असेल त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅरेलिन कंपनीचा मॅक्स आउट, लक्षात घ्या, मॅक्स आउट आपल्याला त्या ठिकाणी 200 लिटरला 250 ml त्या ठिकाणी घ्यायचे. मॅक्स आउटची फवारणी केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कांड्यातील अंतर त्या ठिकाणी कमी जाणवेल,
गर्भधारणेला चांगली मदत त्या ठिकाणी होईल, डोळ्यांची फुगवण त्या ठिकाणी चांगली होईल, ही फवारणी करून घ्यायची. या फवारण्यांचं नियोजन जर आपण प्रत्येक व्हरायटीमध्ये आपण व्यवस्थित केलं आणि ज्या ठिकाणी विगर व्हरायटी असतील, आता आपण विगर व्हरायट्यांचा विचार करू. जर आपण या ठिकाणी आज सुधाकरच्या प्लॉटमध्ये उभे आहोत, आपण सुधाकरच्या प्लॉटमध्ये काडी विरळायला तुम्हाला सांगितली नाही, बरोबर आहे? तुम्हाला फक्त सांगितलं जी जमिनीच्या दिशेने काडी असेल ती काडी काढून घ्या, 5 ते 6 पानावरती सपकन करून घ्या आपल्याला, जेणेकरून जी विगर व्हरायटी त्याच्यामध्ये गर्भधारणा आपल्याला 7 ते 8 डोळांपर्यंत आपल्याला झाली पाहिजे, बरोबर आहे? त्याच्यासाठी आपण तुमची काडी विरळणी करायची नाही. आता लक्षात घ्या, प्रत्येक जमिनी वाईज, प्रत्येक व्हरायटी वाईज विगर व्हरायट्यांमध्ये हे कामकाज करत असताना हे नियोजन करणं तितकंच गरजेचं आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हरायटीमध्ये याच्याबद्दलचा वेगळा वेगळा व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रत्येक व्हिडिओ बघण्याचं सुद्धा तितकंच नियोजन करा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हरायटी वाईज माहिती त्या ठिकाणी जी व्यवस्थित सुटसुटीत माहिती म्हणतो आपण ती आपल्याला त्या ठिकाणी नक्की मिळेल. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जमिनीतील आपण ज्या ठिकाणी जमिनीचा पीएच जास्त आहे त्या ठिकाणी खतांचा अपटेक कसं वाढवता येईल, त्यानंतर दुसरी गोष्ट आपण ज्या फवारण्या घेतो याच्यामध्ये प्रॉपर गर्भधारणा आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याच्याबद्दल आजचा व्हिडिओ पण तुमच्यासाठी देतोय. तर शेतकरी मित्रांनो काय करा, अशाच पद्धतीच्या कोणाच्या अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील, तर बुकिंग क्रमांकावरती संपर्क करा, अडचणी विचारून घेत चला. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो, 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा, आपले प्लॉट बुकिंग करून घ्या. त्यानंतर तुम्हाला नक्कीच या स्टेजला आल्यानंतर ड्रिपचे ऍप्लिकेशन पण आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून ठेवतो, जेणेकरून ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जे आपण म्हणतो की सपकन फुटत असताना आपल्याला जर कुठे कमकुवतपणा वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक डोस आपण त्या ठिकाणी देऊन घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला 12 61 1:5 ते 7 किलो पर्यंत घ्या, किंवा 14 48 घेत असाल चांगल्या क्वालिटीचं घ्या ते 1:2 किलो पर्यंत घ्या. हा एक डोस आपण सपकन केल्याच्या नंतर एक देऊन घ्या, पण ज्या ठिकाणी विगर वाटत असेल त्या ठिकाणी आपल्याला एसओपी 1:25 किलो आणि 0:52 हे 4 दिवसाच्या अंतराने 0:52 1:5 किलो हा एक डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला अपटेक चांगलं राहील, फॉस्फरस लेवल पोटॅश लेवल त्या ठिकाणी चांगली राहील. आता वॉटर सोल्युबल देत असताना आपण मुळीकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता मुळी आपल्याला चालली पाहिजे याच्यासाठी पण आपण त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून तुम्हाला जेही मॉलिक्युल दिलेले असेल, मग त्याच्यामध्ये तुमचं टोनर प्लस असेल, फ्रूट ड्रिप असेल, नाईजेल असेल, याच्यापैकी कोणताही जे अवेलेबल होईल त्याचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे. आता हे डोस दिल्यानंतर नक्कीच आपली गर्भधारणा प्रॉपर त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. तर काय करा शेतकरी मित्रांनो, याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.